ओके तो सर आज एवढी चांगली सून तुम्हाला भेटते हे काय बोलते मुलीच्या रूप मध्ये तुम्हाला सून भेटते काय बोलते यश 500,000 डिश दाखव 500,000 5 रुपये डाउन दाम डिश बघ किती झाली 500 एक आपको दामाद मिल रहा है कुछ कहना चाहेंगे बंद झालं ओवर हिट मी नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आता वाजलेत पहाटेचे 5 वाजलेत आणि आपल्याला आता पनवेलवरून गोरेगावला जायचं आहे. आज आपलं अक्षरदाचं शूट आहे तर मी आहे भाऊ तिथं शूज घालतो आणि यश येतोय आता. तर चला पटकन निघूया आपली ट्रेन आहे आता 5:30 ऑलरेडी 5 वाजलेत निघूया सरा. तर आता आलो आम्ही स्टेशनला. ह्या बॅग्स आहेत म्हणजे आता रिक्षातून उतरलो आणि त्याच्या हातात दिले बॅग आणि भाऊ यश आणि ह्या बॅग आहेत आणि अजून एक बॅग माझ्या खांद्याला आहे आणि आता इथला तिकीट काउंटर तर बंद आहे. आता त्या साईडला पलीकडचं तिकीट काउंटर आहे जिथे तिकीट काढायला जायला लागेल आपल्याला. तर आता स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथं नाश्ता करायला थांबलो आम्ही कारण घरातून तिकडं पण नाश्ता करून नाही निघालो तोंड बघा म्हणून नाश्ता करायला थांबलो आणि इथून जवळ रिक्षा वगैरे नाही चालत जाऊन. तर आता नाश्ता वगैरे केला आणि निघालो आम्ही. तर रिक्षावाल्याने सांगितलेलं स्टेशनवरून 2 मिनिटांवर आहे लोकेशन त्याला सांगितलं तर पण आम्ही चालतोच आहे पण आमचा लोकेशन काय येत नाही. भाऊ विचारतो कोणा वगैरे काय रे कुठे अगे बोर्ड लगाय बोलला हा इच्छा गावात 15 मिनिटं झाले चालतो ते इथे नाकी नऊ निघते एवढं सामान घेऊन चालायचं बोललं तर 2 मिनिटं बोलला रिक्षावाला 2 मिनिटं 15 मिनिटं झालं चालतोय कुठला आहे यातला काय माहिती आता बघू. तर 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आता पोहोचलो आम्ही आणि आता वॉशरूममध्ये फटाफट चेंज करतो. चला फटकन रेडी तर झालो आता फटकन निघूया कारण आता ब्राईड येणार आहे लगेचच फटकन निघायला लागेल आपल्याला. तर आजचं आपलं ॲम्बियन्स आहे पूर्ण आणि अजून कपल तर आले नाहीत आपलं इक्विपमेंट पण रेडी केलं आहे आणि सर्व शूट तर केलं आहे बघूया आता कपल आल्यावर मग त्यांचे शॉट काढूया. गाईज एंट्री बघा हे कपल आहेत पण अजून आलेले नाही आहेत. चालू झाला जस्ट मुलीचं पुण्यवचन संपलंय आणि आता थोडे थोडे पब्लिक थोडे थोडे मी काय नाही घरातले येतात बाकी अजून कोण आले तर नाही आणि आता मुलाचं पुण्यवचन असेल असं मला तरी वाटतंय. थांब ना एवढी काय घाई झाली आहे तुला हा लगेच लगेच सकाळी आपण काय खाल्लं हा नाश्ता आम्ही नाश्ता करायला झालो आणि सकाळी तर करून आलेलो आम्ही पण आता मुलाचं पुण्यवचन बाकी झालं आता मी नाश्ता करून घेतो. यश 500,000 डिश दाखव 500,000 5 रुपये डाउन दाम डिश बघ किती झाली 500 बघा आमच्याकडे डिशची कमी नाही आणि आता नाश्ता घेतलाय काय नाही मग अशी केलेला त्यामुळे जास्त काय घात नाही आपला शिरा आणि चहा घेतला आहे. तर आता तुम्हाला दाखवतो नाश्ता वगैरे करून आलो आता जस्ट आणि बघा मुलाचं पण पुण्यवचन शूट केलं आहे आणि दादा तिथे पोर्ट्रेट काढतो फॅमिली पोर्ट्रेट
आणि आता मुलगा जाईल चेंजिंगला, मुलगा चेंजिंगला गेला सॉरी, तो येईल थोड्याच वेळात. आणि आता इथे लग्न लागेल. Hold it. Wait, wait. तर आता आमचा म्हणजे दुपारचा इव्हेंट तर संपलाय, म्हणजे लग्न विग्न तर झालंय. आता डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता रिसेप्शन आहे. आता दोघं पण नवरा बायको चेंजिंगला गेले तिकडे बघा त्या साईडला. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता आता दुपारचं सेशन तर पॅकअप झालाय आपला. आणि आता वाजले बघा किती, संध्याकाळी 7 वाजता यांचे रिसेप्शन आहे. आणि आता गेले ब्राईड ग्रुम दोघं पण, ते बघा चालले त्या साईडला. आणि आता बघू संध्याकाळी 7 वाजता रिसेप्शन चालू होणार आहे असं बोलले तर आहे, पण वाटत तर नाही संध्याकाळी 7 वाजता चालू होईल. आणि आपला भाऊ बघा इथे रुखपतीचं शूट करते, पटकन एक तोंडात टाक रुखपत बघा. तर आता मस्त जेवून बिवून आलोय. आणि दुपारचे बघा, दुपारचे 3 वाजले, मस्त जेवलो बिवलो. आणि आता ते रिसेप्शनचा सेटअप रेडी करत आहेत. मस्त जेवला, एकदम कडक मध्ये जेवलोय, म्हणजे विचार करा तुम्ही. आणि संध्याकाळी 7 वाजता रिसेप्शन आहे. इकडे पडद्याच्या मागे पूर्ण हॉल आहे, झोपलोय कुठं पडदा लावलाय, त्याच्या पाठी मस्त सोफा आहे, मस्त झोपलोय. आणि आता वाजत आहे 3:30-4 वाजताचा परत त्यांचा इव्हेंट आहे रिसेप्शन. बघू आता 7 वाजता येत आहेत का नाही, 4:30 मला झोप आली त्यामुळे मी काही बडबडतोय, झोपतो आता, भेटूया डायरेक्ट रिसेप्शनला. Hours later. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजले संध्याकाळची 6 आणि खूप रेडी झालो रिसेप्शन साठी. आणि आमचा पसारा बघा इकडे, आणि पडद्या मागे तुम्हाला दाखवतो आता बाहेर गेल्यावर काय. मी इथेच फटाफट चेंज केलं, एवढं कोवळ्या चेंज केलं, आता फटकन बाहेर जाऊया आपण. बघा भाऊने पण चेंज केलंय आणि रिसेप्शन साठी सजवलंय त्यांनी तिकडे. आणि तिकडे आता ऑर्केस्ट्रा साऊंड चेक करत आहेत. भाऊ पण मस्त की तयार झालाय, नंतर त्यांची वार बघूया क्लाइंट कधी येतात ते. सर आज एवढी चांगली सून तुम्हाला भेटते, हे काय बोलते मुलीच्या रूप मध्ये तुम्हाला सून भेटते, काय बोलणार सर तुम्ही? खरोखर खूप खुशी आहे. माइक पास जवळ. आणि आम्हाला वाजलेलं बघा किती, 9 वाजले, 10 बॅकअप आहे. काय माहिती 10 वाजता बॅकअप होतोय का नाही. आणि गाणं बघा असलं भारी थोडस. सगळ्यांचे गीत मंडळी ज्यांचे हात रिकामे आहेत त्यांनी मला रिटर्न सुरू करून द्यायचे, आमचं वाद्यवृंद नंतर सुरू करेल. 1, 2, 3 सर्वजण मामा बाहेर पाऊस तू पडलाय, पण तुमच्या आयुष्यात हा जो पाऊस पडलेला आहे आणि चांगलं पण आज भरपूर आहे, तुझ्या रूपाचं चांगलं पडलेलं आहे. आमचा पॅकअप तर झालाय, असे होप्स तर वाटत आहेत. आता जेवणाचे पण फोटो काढायचे, त्यानंतर विदाई पण आहे, म्हणजे आता वाजले 11 आणि बाकीचं पण 8:30-12:30 असं वाटतं. आता बघू किती वाजतील. आता आपलं 12:15 पॅकअप झालं आहे आणि शूट बीट सगळं कम्प्लीट झालं आणि आता निघालोय आम्ही घरी जायला. आता ओला बिला बुक करतोय, घरी जायला आपल्याला 1 वाजेल. आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.